नमस्कार। 17 जूनच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। ऐकूया आजच्या ठळक घडामोडी। यावल शहरातील एका शेतकरी दाम्पत्याने शेतविहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या। वडरी गावात सर्पदंशमुळे 50 वर्षीय वृद्धेचा मृत्यू। किनगावात एका इसमाने गळफास घेऊन केली आत्महत्या। डांभोर्णीत सागवान तस्करास पकडण्यास गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला, पोलीस निरीक्षक जखमी। राज्यात जातीय अन्याय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा। यावलला वंचित बहुजन आघाडी व भीम आर्मीच्या वतीने तहसील कार्यालयात निवेदन। यंदाच्या पावसाळ्यात यावल पोलिसांना हक्काचा निवारा मिळणार, पोलीस इमारतीचे काम पूर्ण। नगरपालिकेच्या वतीने शहरात सर्वच व्यापाऱ्यांची व व्यावसायिकांची आरोग्य तपासणी सुरू। शहरातील हवालदार व होमगार्डसह एकाच कुटुंबातील 5 आणि आट्रावल गावातील 3 अशा 10 जणांनी एकाच दिवशी केली कोरोनावर मात, बुधवारी परतले घरी। तर माजी खासदार तथा भाजपचे दिवंगत जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांना यावल रुग्णालयात आदरांजली, तर गुरुवारी सर्वपक्षीय श्रद्धांजली कार्यक्रमाचं आयोजन। ISI मार्क असलेल्या श्रीराम व दत्त ठिबक सिंचन संच व सुप्रीम PVC पाईप 50% अनुदान सबसिडी कापून हजर स्टॉकमध्ये उपलब्ध आहे व बुकिंग या ठिकाणी व माल देणे देखील सुरू आहे। शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा। पत्ता आहे श्रीपाद इरिगेशन, दुकान नंबर 5, फ्रूट सेल सोसायटी, यावल भुसावळ टी पॉईंट जवळ। प्रोप्रायटर कैलाश निळे व आकाश निळे। एक वेळ अवश्य भेट द्या। आता ऐकूया सविस्तर घडामोडी। शहरातील एका वृद्ध शेतकरी दाम्पत्याने शेतविहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली। ही घटना बुधवारी सकाळी 6:15 सुमारास घडली। मैताचं नाव भागवत उर्फ बाळू दिगंबर पाटील वय 61 व सौभाग्यवती विमलबाई भागवत पाटील वय 54 असे आहे। मैत वृद्ध शेतकऱ्यांना 2 मुली असून त्या सासरी सुखाने नांदत आहेत, तर सर्व व्यवस्थित असताना पाटील दाम्पत्य हे स्वतःला असमाधानी मानत असायचे व त्यातूनच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असावं असा अंदाज व्यक्त केला जात आहे। शहरातील सुतारवाड्याजवळील महाजन गल्लीतील रहिवाशी भागवत उर्फ बाळू दिगंबर पाटील वय 61 व सौभाग्यवती विमलबाई भागवत पाटील वय 54 हे वृद्ध शेतकरी दाम्पत्य राहते। त्यांना 2 मुली असून दोघं विवाहित आहेत व सासरी सुखात आहेत। तर हे दोघं वृद्ध शेतकरी बुधवारी सकाळी 6:15 सुमारास घरून मॉर्निंग वॉकला फिरायला जातो असे सांगून निघाले होते। तेव्हा 6:15 सुमारास फैजपूर रस्त्यावरील महाविद्यालयाच्या समोर असलेल्या निर्मल नथू चोपडे यांच्या शेतविहिरीत दोघांनी उडी मारून आत्महत्या केली। सदर प्रकार रस्त्यावरून ये जा करणाऱ्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी शहरात ही माहिती दिली। तेव्हा घटनास्थळी सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी, हवालदार महबूब तळवी हे पोहोचले व दोघं मृतदेह काढून ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले। येथे डॉक्टर प्रल्हाद पवार यांनी शवविच्छेदन केले व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले। सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। यावल पोलिसात याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नितीन चौहान करीत आहे। तेव्हा या दाम्पत्याने हा आत्महत्या का केली हे अद्याप गुलदस्त्यात असून स्वतःला नेहमी असमाधानी मानत या दाम्पत्याने त्यातूनच टोकाचं पाऊल उचलून आत्महत्या केली असावी असा अंदाज मात्र वर्तवला जात आहे। अरे आले कोण आले थांबून का देवा फक्त का बरा ना थांबता अडी आला तर तुला सुरू ठेवला का ना काय काही तरी बोलला तू करम बाई चाललाय का काही वाटत नाही तू पाय तो सुन
तालुक्यातील वडरी येथील एका 50 वर्षीय महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाला. मयत महिलेचं नाव निर्मलाबाई प्रकाश झारखंडे असे आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. महिला झोपेत असताना तिला सर्पदंश झाला होता, तर उपचारादरम्यान सदरील महिलेचा मृत्यू झाला. वडरी तालुका यावल येथील रहिवासी निर्मलाबाई प्रकाश झारखंडे वय 50 या मंगळवारी रात्री आपल्या घरात पती मुलगा मुलगी यांच्यासह झोपल्या होत्या. तर निर्मलाबाई ह्या खाली झोपल्या होत्या तेव्हा 11:30 वाजेच्या सुमारास त्यांच्या उजव्या पायाला सापाने सतत 2 वेळा दंश केल्याने त्यांच्या लक्षात आलं. तेव्हा त्या घाबरून उठल्या व तातडीने त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता आणण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर बुधवारी सकाळी त्यांच्यावर शवविच्छेदन करून गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अशा सर्पदंशामुळे झालेल्या निधनामुळे गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील किनगाव बुद्रुक गावात एका 44 वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना बुधवारी दुपारी उघडीस आली. मयत इसमाचे नाव संतोष एकनाथ साळुंके असे आहे. कौटुंबिक कलह व पत्नी माहेरी गेल्याने निराशेतून त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज आहे. किनगाव बुद्रुक गावातील चुंचाळे रस्त्यालगत असलेल्या धम्मनगरी भागातील रहिवासी संतोष एकनाथ साळुंके वय 44 हा इसम पत्नी व आपल्या 2 मुलींसह राहत होता. गेल्या 15 वाळ्यापूर्वी त्याची पत्नीसोबत भांडण झाली होती. या कुटुंब कलहामुळे त्याची पत्नी दोघं मुलींना घेऊन माहेरी निघून गेली होती. तेव्हा संतोष हा निराश होता. तर बुधवारी तो घराबाहेर निघालाच नाही म्हणून दुपारी शेजारील व्यक्तीने घरात पाहिले असता तो गळफास घेऊन मृतावस्थेत दिसून आला. याबाबत यावल पोलिसांना माहिती देण्यात आली. तर घटनास्थळी हवालदार सुनील तायडे, विकास सोनोने हे दाखल झाले व मृतदेह यावल रुग्णालयामध्ये आणण्यात आला. तर या प्रकरणी यावल पोलिसात भीमराव साळुंके यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हवालदार सुनील तायडे, विकास सोनोने करीत आहे. तालुक्यातील डांबुर्णी येथे सागवान तस्करीतील संशयित आरोपीस पकडण्यास गेलेल्या पोलीस पथकावर संशयिताने हल्ला केला. यात पोलीस निरीक्षक यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली. ही घटना मंगळवारी मध्यरात्रीनंतर घडली असून संशयितास पोलिसांनी अटक केली असून त्याला यावल न्यायालयात हजर केले असता त्याला 22 जूनपर्यंत 6 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. डांबुर्णी दोनगाव रस्त्यावर 14 जून रोजी सुमारे 5 लाख रुपये किमतीचे सागवान लाकूड यावल पोलिसांनी पकडले होते. त्यावेळेस सदर वाहनावरील चालक गणेश बळीराम बोरशे राहणार डांबुर्णी हा फरार झाला होता. तेव्हा मंगळवारी मध्यरात्रीनंतर तो पुन्हा सागवान तस्करी करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली व त्यानुसार मंगळवारी मध्यरात्रीनंतर व बुधवारी पहाटेपूर्वी 3 वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक अरुण धनवडेसह सहाय्यक फौजदार अजित शेख, हवालदार संजय तायडे, सुशील घुगे, निलेश वाघ, पंकज फिरके, रोहिल गणेश हे पोलीस पथकासह त्याच्या मागावर होते. त्यात संशयित आरोपी गणेश बोरसे याने पोलीस पथकावर हल्ला चढवला. एका हातात चाकू व एका हातात पहारीच्या साह्याने त्यांनी हल्ला करीत तो हल्ला रोखण्याच्या बेतात असलेल्या पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली. मात्र असे असले तरी
पोलिसांनी त्याला मोठ्या शितापीने पकडून ताब्यात घेतले व त्याच्याविरुद्ध आर्मा ॲक्टसह विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून बुधवारी त्याला येथील सहदिवाणी न्यायालयातील न्यायाधीश एम एस बंचरे यांच्यासमोर हजर केले असता त्याला 22 जूनपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर हवालदार संजय तायडे करीत आहे. इथेच मारलं सर आणखी आणखी कुठे लागला छापो किती लागले सर ट्रेचेस आहे काही काही नाही टाके वगैरे. येथील तहसील कार्यालयात वंचित बहुजन आघाडी व भीम आर्मीच्या वतीने एक निवेदन देण्यात आले. यात राज्यातील जातीय अन्याय अत्याचार करणाऱ्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली आहे. बुधवारी दोन्ही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सदर निवेदन दिले. येथील तहसील कार्यालयात बुधवारी निवासी नायब तहसीलदार आर के पवार यांच्याकडे वंचित बहुजन आघाडी व भीम आर्मी यांच्याकडून निवेदन देण्यात आले. यात त्यांनी म्हटले आहे की राज्यात घडलेल्या जातीय अत्याचारांच्या घटनांची चौकशी करावी, घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करावी व यात पुढे राज्यात अशा प्रकारच्या घटना घडणार नाही यासाठी राज्य शासनाने कठोर अंमलबजावणी करावी असे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष मनोज कापडे, जिल्हा सचिव दीपक मेघे, तालुका उपाध्यक्ष राजेश गवळी, सचिन बारे तसेच भीम आर्मीचे जिल्हा सचिव सुप्रू सदानशिव, प्रशांत तायडे, गौरव सोनोने, शिवाजी गजरे, हेमराज तायडे, शंकर सावळे, गोविंदा सोनोने आदींनी दिले आहे. सांगून द्या विषय. येथील पोलीस वसाहत आता दुरुस्ती होऊन वापरायोग्य झाली आहे. केवळ विद्युत फिटिंग इथे बाकी असून ती झाल्यानंतर आता पोलीस कर्मचाऱ्यांना हक्काचा निवारा मिळणार आहे. गेल्या 6 वर्षापासून जीर्ण असलेली ही इमारत आता वापरास योग्य झाली असून पोलीस कर्मचाऱ्यांची इतरस्थ राहण्याची होणारी गैरसोय टळणार आहे. तर फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झालेले इमारतीचे काम आता पूर्ण झाले असून 36 लहान खोल्या ह्या एकत्रितकरण करून 18 मोठ्या खोल्या या ठिकाणी तयार झाल्या असून 18 कर्मचारी यामध्ये आता निवास करू शकणार आहे. यावर पोलीस ठाण्याला लागूनच शासनाची 8,396 चौरस मीटर अशी जागा आहे. या जागेवर 1983-84 पोलिसांच्या कुटुंबांना राहण्याची हक्काची इमारत व्हावी म्हणून पोलीस वसाहतीची 3 मजली इमारत उभारण्यात आली होती. प्रत्येक मजल्यावर 12 अशा 36 खोल्या बांधण्यात आल्या होत्या. मात्र देखभाल दुरुस्ती अभावी 2012 या इमारतीला गळती लागली. परिणामी ती वापरविना झाली. तेव्हा जानेवारी 2015 सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता SH पगारे यांनी पाहणी केली व तिच्या दुरुस्तीची आखणी करण्यात आली. त्यास लागणारा अपेक्षित खर्च हा उपलब्ध होत नसल्याने काम रेंगाळले होते. मात्र गेल्या वर्षी 71 लाखाचा निधी प्राप्त झाला व त्यातून या इमारतीची दुरुस्ती झाली व 36 लहान खोल्यांचे एकत्रीकरण करून 18 मोठ्या खोल्या या ठिकाणी बांधण्यात आल्या. आता या ठिकाणी रंगरंगोटी होऊन लाईट फिटिंगच केवळ बाकी राहिली असून ती पूर्ण झाल्यावर आता पोलीस बांधवांना हक्काचा निवारा मिळणार आहे.
नगरपालिकेच्या वतीने शहरात सर्वच व्यावसायिकांची आरोग्य तपासणी करण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक व्यावसायिकाची ऑक्सिमीटर व थर्मामीटरद्वारे तपासणी करून त्याची नोंद नगरपालिका घेत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता नगरपालिका प्रशासनाकडून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. शहरात कोरोना विषाणूचे रुग्ण मोठ्या संख्येत आहे. रुग्ण आढळलेले भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. काही भागाचे रस्ते बंद करण्यात आले आहे. तेव्हा आता पालिकेकडून शहरातील व्यावसायिकांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही म्हणून पालिका प्रशासनाकडून यावल शहरातील सर्व व्यावसायिकांची ऑक्सिमीटर व थर्मामीटरद्वारे तपासणी केली जात आहे व तशी त्यांची नोंद देखील घेण्यात येत आहे. या कामी मुख्याधिकारी बबन तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष अधीक्षक विजय बढे, रमाकांत मोरे, शिवानंद कानडे, स्वप्नील म्हस्के, योगेश मदने, राजेंद्र गायकवाड, रवींद्र बारी, तुषार सोनार, मधुकर गजरे, पी डी सावकारे, श्रीनिकेतन बयानी, पंकज पांडे, सुनील उंबरकर, रवींद्र काटकर, अनिल चौधरी, संतोष नन्नवरे यांच्या वतीने शहरात प्रत्येक व्यावसायिक व व्यापाऱ्याची आरोग्य तपासणी केली जात आहे. तसेच कोरोना संदर्भातील जनजागृतीचे पत्रके देखील वाटण्यात येत आहे. शहरातील एक हवालदार व होमगार्डसह एकाच कुटुंबातील 5 जण आणि अठरावल येथील 3 अशा 10 जणांनी कोरोनावर मात केली आहे व त्यांना बुधवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तेव्हा शहरात व अठरावल गावात या रुग्णांचे कुटुंबसह परिसरातील नागरिकांनी स्वागत केले आहे. येथील पोलीस ठाण्याचे हवालदार व एक होमगार्ड असे 2 जण आणि शहरातील विस्तारित भागात असलेल्या फालकनगरातील एकाच कुटुंबातील 5 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र गेल्या काही दिवसापासून यांच्यावर कोरोना रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. त्याचप्रमाणे तालुक्यातील अठरावल येथील एकाच कुटुंबातील 2 आणि अन्य 1 अशा 3 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर आणि यावल शहरातील सर्व 7 जणांवर उपचार सुरू होते. तेव्हा उपचारांती त्यांचे पुन्हा स्वॅब घेण्यात आले, ते निगेटिव्ह आले. तेव्हा त्यांना बुधवारी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असून कोरोनावर मात करून ते घरी परतल्यानंतर गावात व शहरातील रुग्णांचे कुटुंबीय व परिसरातील नागरिकांनी त्यांचे स्वागत केले आहे. तेव्हा एकाच दिवशी तालुक्यातील 10 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे सर्व रुग्ण घरी परतल्यामुळे नागरिकांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं आहे. शहरातील ग्रामीण रुग्णालयामध्ये बुधवारी माजी खासदार तथा भाजपचे दिवंगत जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानिमित्त एक छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन रुग्णालयात करण्यात आले होते. यामध्ये डॉक्टर प्रल्हाद पवार, सूर्यकांत पाटील, नानासाहेब घोडके, विजय वाळे, रवींद्र माळी, कांचन चौधरी, प्रवीण बारी, सुमन राऊत, वैशाली बैरागी, संगीता गावित, सुभाष राणे, मंजुषा कोळेकर, दरबार सिंग पाटील, सलीम तळवी आदींच्या उपस्थितीमध्ये स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांच्या प्रतिमेचं पूजन करून आदरांजली वाहण्यात आली. तसेच गुरुवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहामध्ये सर्वपक्षीय श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. माजी खासदार तथा भाजपचे दिवंगत जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांना श्रद्धांजलीसाठी सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बाजार समितीच्या सभागृहामध्ये गुरुवारी सायंकाळी 4 वाजता उपस्थित रहावे असे आवाहन बाजार समितीचे सभापती मुन्नाभाऊ पाटील यांनी केले आहे. या ठिकाणी 4 वाजता सर्व पक्षीयांच्या वतीने माजी खासदार तथा भाजपचे दिवंगत जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.
फुटेच बाई घट हां आपल्या तालुक्याचे माजी आमदार आणि माजी खासदार सभागृही तमाशी सन्मान निराळ असे आपले आवडते नेते तालुक्याचे त्यांचं खास दुःख निधन झालं त्याबद्दल आपण सर्व 2 मिनिट त्यांना श्रद्धांजली इकडे का इकडे पडत नाही तेव्हा या घडामोडीचा आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीचा उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.